शिंदखेडा. नावात जरी खेडं असलं तरी बहुतांशी शहरी तोंडवळ धारण करून नागरिकीकरणाचा ध्यास घेऊन स्वतःला काळानुरूप बदलून घेत नवा चेहरा मोहरा धारण करणारं हे गाव. शिक्षण आणि स्वयंरोजगारकडे वळणाऱ्या शिंदखेडा वासियांनी आपली श्रमसंस्कृती ही इथं जोपासली आहे. रावेरपाल रस्त्यावरचं हे महत्वाचं गाव, रावेरचं उपनगर म्हणावं अशी इथली परिस्थिती. जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यावश्यक गावाच्या अंतर्गत रस्त्याची बांधणी, चौकामध्ये हायमॉस स्लॅम, संलग्न रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरण यासह बस थांबा उभारणीपर्यंत विविध विकास कामांना प्राधान्य देत आवश्यक निधी मिळवून देत कामं मार्गी लावली. शिंदखेडा गावठाणातील अंतर्गत रस्त्याच्या बांधणीसाठी शिरीषदादा चौधरी यांनी स्थानिक विकास कार्यक्रमातून 3 लाख रुपयापर्यंत निधी मिळवून दिला. यास पूरक जोड म्हणून 2011 आणि 2012 मध्ये पुन्हा एकदा 2 लाख रुपयाचा अतिरिक्त निधी दिला आणि काम पूर्णत्वास नेलं. 2014 आणि 2015 मध्ये 1.5 लाखाच्या निधीतून हायमॉस लॅम्पसाठी रक्कम खर्च केली. संलग्न गावठाणाची भूमिका घेऊन शिरीषदादा यांनी जिल्हा नियोजन विकास मंडळात आग्रही भूमिका घेत शिंदखेडा प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरण यासाठी 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून घेतली. ग्रामस्थांच्या विशेषतः चाकरमानी आणि विद्यार्थी वर्गाच्या सोयीसाठी बस थांबा निर्मितीसाठी स्थानिक विकास कार्यक्रमातून 4 लाख रुपये खर्च केले. शिरीषदादा यांनी विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी योजनांचा अभ्यास करून पूरक निधी उभारून कामं पूर्णत्वास आणली. याचं समाधान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर झळकल्याचं आपल्याला दिसून येतं. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्राम विकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ धगधगता ठेवला आहे. शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळं जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय. विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्राम स्वराज्याकडे नेतोय. विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत, सत्तेच्या नाही, हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहे. 2009 ते 2014 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे आणि मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचं व्रत सर्वाधी निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झाली आवदानी मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक, जनसेवक.